नमस्कार, मी नीता आणि पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत करते. तर आज मी माझं इव्हिनिंग रुटीन शेअर करणार आहे. सॉरी, पण त्याआधी ना मला एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. छोटीशी गोष्ट म्हणजे, जसं तुम्ही थंबनेलमध्ये बघितलं की जेव्हा आपल्याला एखादी व्यक्ती आवडते, तिचा ड्रेसिंग सेन्स, राहणीमान किंवा ऑफिसमध्ये वर्क करण्याची कोणाची पद्धत आवडत असेल, त्यांचं काम आवडत असेल, तर ते थोडंफार आपण अनुकरण करण्याचा प्रयत्न करतो. ते पूर्णच्या पूर्ण जसेच्या तसं कॉपी केलं तर त्या व्यक्तींनाही ते तेवढं आवडणार नाही. आणि मी असं अजिबात म्हणत नाही की आपण अनुकरण करायचं नाही, कारण जी गोष्ट ज्याला चांगली जमते त्याचं थोडंफार आपण अनुकरण केलं तर त्यात काहीच चुकीचं नाही आहे, आपण ते करू शकतो. पण अगदीच पूर्णच्या पूर्ण कॉपी करणं हे त्या व्यक्तीलाही आवडणार नाही आणि त्यात आपली आयडेंटिटी कुठेच दिसत नाही. तर आता मी ज्या क्षेत्रात आहे, यूट्यूबच्या क्षेत्रात, आमच्या क्षेत्रातही असं होतं की नवीन टॉपिकवर व्हिडिओज बनवायचे असतात, नवीन नवीन आयडियाज हव्या असतात, तर त्यामुळे इतरांचेही व्हिडिओज बघितल्या जातात आणि त्यातून काही आयडिया मिळते का, काही टिप्स मिळतात का, किंवा काही टॉपिक मिळतात का, हे नेहमी सर्च केलं जातं. आणि मला वाटतं की सगळेच जण ते करत असतात आणि थोडंफार अनुकरण हे प्रत्येकजण करतच असतो. पण अनुकरण करणे आणि कॉपी करणे हे अगदीच अपोजिट, म्हणजे खूप डिफरन्स आहे दोघांमध्ये. तर साईडला मी एक स्क्रीनशॉट काढलेला आहे. तर झालं असं की व्हिडिओज बघता बघता मला एक व्हिडिओ पॉपअप झाला आणि अगदी माझ्यासारखं, माझ्या व्हिडिओसारखं टायटल, थंबनेल, आणि जेव्हा व्हिडिओमध्ये मी जाऊन बघितलं तर लाईन टू लाईन अगदीच कॉपी केली होती. आणि ते बघून अश्विनचा फोन होता, अश्विन गेले आहेत रियांशला क्लासला सोडायला. बाहेरचं वातावरण इतकं पावसाळी आहे आणि आजच नाही तर 4 ते 5 दिवसापासून सारखा पाऊस पडतो आहे. आणि कांदा भजी खायची इच्छा होत होती, मग बाहेरून आणू की घरी बनवतेस असं विचारायला फोन केलेला. असो, कांदा भजीचा प्लॅन वेगळा आहे. जे मी सांगत होते की मला एक व्हिडिओ पॉपअप झाला आणि टायटल, थंबनेल आणि व्हिडिओच्या आतमधला जो कंटेंट होता तोही अगदी लाईन टू लाईन सेम होता. आणि ते बघून मला कुठेतरी असं वाटलं की म्हणजे काहीतरी आपण अनुकरण किंवा कॉपी करतो. अगदी पूर्णच्या पूर्ण लाईन टू लाईन, म्हणजे ए टू झेड पूर्ण कॉपी केलेलं. आणि त्या खालचेही मी व्हिडिओ बघितले त्या चॅनलवरचे. तर असे बरेचसे व्हिडिओ होते ज्याचं टायटल, थंबनेल आणि बऱ्यापैकी व्हिडिओच्या आतमधलाही कंटेंट जशाच्या तसा होता. मी इथे फक्त फोटो शेअर केलेला आहे, त्या चॅनलचं नाव मी शेअर केलेलं नाही आहे. पण आणखी मला आता या पुढेही जर एकदम सेम टू सेम कंटेंट दिसले तर मी त्याचं नावही कम्युनिटी पोस्टला टाकेल किंवा मग तुमच्याशी शेअर करेल. म्हणजे आणि माझं असंच सांगणं आहे की तुम्ही कॉपी करा, पण अगदीच सेम टू सेम करू नका. मीही आयडियाज घेत असते, पॉईंट्स घेत असते, मलाही आयडियाज हव्या असतात, तर थोडंफार अनुकरण किंवा मग काही टिप्स वगैरे मीही घेत असते. मला असं वाटतं की सगळेजण असे करतात, थोडेफार आयडियाज आपल्याला हव्या असतात, ज्यांनी खूप छान केले किंवा खूप छान काम करतात, त्यांचं थोडंफार अनुकरण करायला काहीच हरकत नाही आहे. पण प्लीज असं करू नका, आपली एक स्वतःची आयडेंटिटी असायला हवी. आपला जो व्हिडिओचा टॉपिक आहे किंवा आपण जशा प्रकारचे कंटेंट बनवतो त्यात आपली स्वतःची आयडेंटिटी असणं खूप महत्त्वाचं आहे. असे कॉपी करून ना आपण खूप दिवस व्हिडिओज नाही बनवू शकत. म्हणून आपले स्वतःचे विचार, आपलं स्वतःचं कंटेंट लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. आय थिंक मी खूप जास्त बोलले, पण माझा म्हणण्याचा एकच पॉईंट होता की अनुकरण करा, जसंच्या तसं कॉपी करू नका. सो असो, आता कांदा भजी बनवायची आहे. कारण पावसाळी वातावरण आहे. आज झालं असं की सकाळपासून लाईट नव्हती, म्हणजे अगदी 6 वाजतापासून ते बहुतेक 2 ते 3 वाजेपर्यंत लाईट नव्हती. रियांश स्कूलमधून आला आणि त्याला टी व्ही बघण्यासाठी लाईट आली असं म्हणायलंय काहीच हरकत नाही. असो, आता संध्याकाळ झालेली आहे, मी छान फ्रेश झाली आहे आणि आता कांदा भजीची तयारी करते. त्याआधी ना मला मंगळसूत्राबद्दल विचारलेलं, तर हे माझं मंगळसूत्र अगदीच साधं आहे. म्हणजे जेव्हा मी हे आणलं तेव्हा मला अगदी सिम्पल वाटलेलं आणि मला खूप असे काय म्हणतात ते, खूप सोनेरी मंगळसूत्र असतात ना, ते फारसे आवडत नाही, जास्त काळे मणी असलेले आवडतात. तर या मंगळसूत्राचा मी फोटो शेअर करते. बऱ्याच जणी मंगळसूत्र बनवतात तर त्यांना असे सिम्पल मंगळसूत्र बनवायलाही इझी पडेल, तर काहीच नाही आहे. हा इथे एक मोठा गोल्डन मणी आहे आणि धाग्यातलं मंगळसूत्र आहे. त्याला कुठले मणी म्हणतात मला आठवत नाही आहे, तर असे मोठे मणी आहे, म्हणजे पोतीतले जे काळे मणी असतात ते मणी नाही आहे, थोडे मोठे मणी आहे आणि मध्ये आणखी याच्या गोल्डन मणी आहे. आणि मागच्या साईडनी
असा पेच दिलेला आहे. सो इतकं सिम्पल आहे, तरी पण याचा फोटो मी तुम्हाला जवळून दाखवते. तर हे बघा, इतकं सिम्पल आहे म्हणजे घरी बनवत असाल मंगळसूत्र तर खूप इझी आहे. आणि धाग्यामध्ये आहे, काळ्या धाग्यामध्ये ते ओवलेलं आहे. मोठा मणी, त्याच्या बाजूला दोन छोटे गोल्डन मणी जे थोडे काळेही पडत आलेले आहे. आणि माझा एक प्रॉब्लेम आहे, सोन्याचं मंगळसूत्र असूनही मी ते घालत नाही, कारण रात्रीची मला काढायची सवय आहे आणि त्याची जी कडी असते ती खूप खराब होते. दोन तीनदा माझी चेंज करून झाली, म्हणून मी आता सध्या आर्टिफिशियल मंगळसूत्रच वापरते आहे. उन्हाळ्यात खूप त्रास होतो आणि त्याची सवय लागली आहे, म्हणून आत्ताही काढूनच झोपलं जातं. तर असे मणी, ह्याला कुठले मणी म्हणतात आय डोंट नो, ह्याचं नाव मला माहिती नाही आहे. त्यानंतर इथे एक मणी आहे आणि सेम डिस्टन्सवर असे दोन गोल्डन मणी आहेत. इथेही तुम्ही गोल्डन मणी टाकून ते बनवू शकता. तर असं मंगळसूत्र आहे. कांदा भजीसाठी लागतो खूप सारा कांदा, आणि बारीक नाही चिरायचा, थोडा मोठा चिरायचा. त्यामध्ये घातली थोडीशी बारीक कापलेली मिरची, हिरवी मिरची. त्यानंतर थोडीशी धनेपूड, मीठ घातलं आहे, अजवाईन थोडंसं म्हणजेच ओवा, थोडा हातावर चोळून घ्यायचा म्हणजे त्याचा फ्लेवर येतो. त्यानंतर कलरसाठी मी इथे काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे. त्यानंतर खूप सारा कोथिंबीर घातला आहे. कोथिंबीर काय म्हणतात, ऑप्शनल आहे, नाही घातला तरी चालेल. आणि त्यानंतर बेसन घातलं आहे, आणि बेसन ना थोडं थोडं घालायचं, एकदमच खूप सारं नाही घालायचं. म्हणजे पाणी न घालता आपल्याला जेवढं मिक्स करता येईल तेवढं पहिले बेसनामध्ये कांदा मिक्स करून घ्यायचा, आणि अगदी शेवटच्या पॉईंटला थोडंसं पाणी घालून ते छान मिक्स करून घ्यायचं. बरेचदा काय होतं की मिठामध्ये आपण कांदा थोडा वेळ मिक्स करून ठेवला ना, त्यालाही पाणी सुटतं आणि मग पाणी टाकायची गरज पडत नाही. तर कांदा भजीची एवढी क्रेविंग होत होती ना की अश्विन किचनमध्येच उभे होते, कधी बनतात आणि कधी खातो असं झालेलं आम्हाला. आणि त्यासाठी जास्त वेळही लागत नाही, 5 ते 10 मिनिटातच ना कांदा भजी बनून रेडी होतात. तर आता तळण्यासाठी थोडंसं मोकळं करून टाकायचं, म्हणजे छान कुरकुरे बनतात भजी. आणि खूप जास्त बेसन नाही टाकलं ना तर कांदा भजीची मजाच वेगळी असते. तर मस्त आता कुरकुरीत कांदा भजी रेडी होतील. इथे ना सोडा नाही टाकला तरी चालेल, पण अगदीच टाकायचा असेल तर अगदी किंचित सोडा टाकायचा. मी इथे सोडा टाकलेला नाही आहे, कारण मला थोडे कुरकुरीत भजी हवे होते आणि तळता तळताच ते खाल्लेही जात होते मस्त झालेले. भजी गरमच खाण्यात मजा येते, आणि भजीसोबत गरमागरम चहा किंवा कॉफी असेल तर आणखीनच मजा. पण 6:30-7 वाजले होते आणि आम्ही 7 वाजल्यानंतर चहा किंवा कॉफी घेत नाही, रात्री झोपण्यासाठी प्रॉब्लेम होतो. आणि हे झाल्यानंतर लगेचच मग जेवणाचीही तयारी करायची होती, म्हणून बाहेर पावसाचं वातावरण आणि घरी मस्त गरमागरम भजी, मजा आली. खूप जास्त असे बनवत नाही, अगदी म्हणजे तोंडाला चव येईल आणि खाल्ल्यासारखं वाटेल एवढंच बनवते. खूप असं खूप जास्त बनवत नाही, कारण आता तसंही पावसाळी वातावरण आहे, सर्दी खोकला याचा प्रॉब्लेम होऊ नये म्हणून. तर आम्ही दोघांनी खाल्ली, मस्त झाली होती, मजा आली. आणि रियांशसाठी थोडंसं ठेवलेलं आहे, त्याला कांदा भजी फारशी आवडत नाही, त्याला आवडतात बटाटा भजी. तर एक बटाटा कापते आणि त्याच्यासाठी बटाटा भजी बनवते. तर अश्विन गेले आहेत त्याला आणायला, म्हणजे तो येईपर्यंत बटाटा भजी रेडी असतील. कारण बटाटा भजी कसं, तो बटाटा आतमधून खूप गरम असतो आणि खाताना मग थोडासा वेळ लागतो, म्हणून आधीच बनवून ठेवते म्हणजे आल्यानंतर त्याला डायरेक्ट खाता येईल. यावेळी बेसनात थोडासा सोडा घातला म्हणजे भजी सॉफ्ट होतात, वरून चाट मसाला घातला आणि एका बटाट्याची किती सारी भजी झाली होती, मस्त यमी आणि टेम्पटिंग वाटत होती, मजा आली खायला. त्यानंतर जेवणही आवरून घेतली आणि त्याचबरोबर आता गॅसचा ओटा पूर्ण प्लॅटफॉर्मही क्लीन करून घेते,
कारण यानंतर मला थोडासा रियाजचा अभ्यास घ्यायचा असतो, त्याचं प्रोजेक्ट सबमिशन आहे, स्पीच आहे, त्याची तयारी थोडी करून घेते. म्हणजे सकाळी शाळेत जाताना त्याच्या या गोष्टी सगळ्या लक्षात राहतात. आणि हे कॉर्नर स्टँड बॉटल्स ह्याच्या लिंक मी काही दिवसांपूर्वी शेअर केलेल्या, तर बॉटल्सचा रिव्ह्यू आत्ताही चांगलाच देईल, खूप उपयोगी आहेत. पण हे जे कॉर्नरचं स्टँड होतं त्याचं जे हे होल्डर आहे ते लवकरच खाली पडलं, म्हणजे त्याचा ग्लू लवकरच खराब झाला आणि ते स्टँड मला खाली ठेवावं लागलं. परत एकदा ह्याची लिंक देईल, प्लीज ते परचेस करू नका. ड्रिल करत असाल तर घ्यायला काही हरकत नाही आहे. आणि हे जे दुसरं स्टँड होतं ते इतकं स्वस्त आहे, पण तरीही त्यावर हेवी सामान ठेवल्याच जातं, पण ते जसंच्या तसं आहे. सो हे घेऊ शकता. तर माझं सगळं आवरून झालं, रियाजचा अभ्यासही घेऊन झाला आणि ते दोघंजण बघतायत कोणती कुंफूवाली मूव्ही आहे, ज्यात मला इंटरेस्ट नाही पण त्या दोघांना खूप आवडते. आणि मगाशी मी तुम्हाला माझं मंगळसूत्र दाखवलं जे आत्ता मी गळ्यात घातलेलं आहे. पण बरेचदा काय होतं ना, आपण जे डेली वेअरसाठी मंगळसूत्र घालतो, आता सोन्याचं मंगळसूत्र तर प्रॉपर गोल्डनमध्ये येतं, वाट्या असतात. आणि जेव्हा आपल्याला वेस्टर्न ड्रेस वेअर करायचा असतो किंवा इव्हन टी शर्टवर किंवा कुठल्याही वेस्टर्न ड्रेसवरनं आपल्याला अगदी नाजूक मंगळसूत्र हवं असतं, तर अगदी 50 रुपयामध्ये मी मिशोवरून खूप क्यूट असे मंगळसूत्र मागवले आहेत. अगदीच नाजूक आहे, म्हणजे 50 रुपयाच्या मानाने काय मिळणार आहे, पण तरीही मला ते खूप आवडले. काय म्हणतात, क्वालिटीही तेवढी खास नाही आहे पण दिसायला खूप सुंदर दिसेल. तर अगदी अशा छोट्या छोट्या पॅकेट्समध्ये आलेले आहे, तर ओपन करून दाखवते. वेस्टर्न ड्रेसवर आपल्याला नाजूक मंगळसूत्र पाहिजे असतं आणि हे मंगळसूत्र असं आहे की फक्त तेवढ्यापुरती घालायचं आहे आणि नंतर काढून ठेवलं तरीही चालेल. खूप सुंदर आहे, हे बघा असं हे मंगळसूत्र आहे. त्याची चेन बघा, खूप नाजूक चेन आहे. त्यानंतर पेंडंटही तेवढंच नाजूक आहे, मस्त असा डायमंड आहे आणि थोडे काळे मणी आहे आणि इथे काळे मणी आहे. घातल्यानंतर खूप सुंदर दिसतं, तर खूप सुंदर आहे. मला वाटतं की वेस्टर्न ड्रेसवर घालायला हे मस्त वाटेल. आणि याहीपेक्षा मला जे मंगळसूत्र आवडलं ते आहे दुसरं मंगळसूत्र, हे तर त्याहीपेक्षा नाजूक आणि खूप क्यूट दिसतं. तर अगदीच साधं आहे पण घातल्यानंतर खूपच छान दिसतं असं आहे. फक्त इथे काळी मणी आहे आणि बाकी पूर्ण अशी गोल्डन चेन आहे. चेनही अगदीच नाजूक आहे, म्हणजे नुसतं तेवढ्यापुरती घालून काढून ठेवायचं असं मंगळसूत्र आहे. रोजच्या रोज आपण हे वापरण्यात घेऊ शकत नाही. मला वाटतं ही चेनही लवकर काळी पडेल. तर याच्या दोन्ही याच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. सो वेस्टर्न ड्रेसवर घालण्यासाठी स्पेशली मी हे ठेवणार आहे, कारण आपल्याला मंगळसूत्रही घालायचं असतं, त्यानंतर वेस्टर्न ड्रेसवर ते चांगलंही दिसत नाही, मग काढायचं की काय करायचं हा प्रश्न असतो. तर त्या ड्रेसवर तुम्हाला घालायचं असेल तर अशा प्रकारचे अगदी क्यूट नाजूक मंगळसूत्र तुम्ही हे किंवा मग या व्यतिरिक्तही बरेचसे आहे तुम्ही सर्च करू शकता आणि खूप कमी किमतीतही आहे, फार असे महाग नाही आहे. सो ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तर दुसरं काही काम नाही आहे. सो आता मी माझ्या व्हिडिओची एडिटिंग करणार आणि थोड्या वेळ बुक वाचणार आहे. एकदा का बुक वाचायची सवय लागली ना की ती पुढे म्हणजे त्याला कंटिन्यू करावं असं वाटतं. तर थोडा वेळ एडिटिंग करते, थोडा वेळ बुक वाचते आणि मग काय, सकाळी शाळा असल्यामुळे लवकर झोपावं लागतं. म्हणून आत्ताच्या व्हिडिओलाही मी इथेच थांबवते. आजचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल परत सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. आणि चला मग उद्या भेटूया एका नवीन व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.